द्वितीय वर्ष कला मराठी या विषयातील सामान्य स्तर मराठी पेपर दोन या विषयाचे बहुपर्यायी प्रश्न आज आपण पाहणार आहोत सामान्य स्तर पेपर दोन या विषयाचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार ललित गद्य द्वितीय सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी प्रश्न आज आपण इथे पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक गुगल हे जागतिक पातळीवर कोणत्याही प्रकारची माहिती शोधणारे शोधक यंत्र आहे हे विधान बरोबर आहे का पर्याय आहे होय नाही माहीत नाही बरोबर उत्तर आहे होय प्रश्न क्रमांक दोन गुगल ड्राईव्ह या सेवेची सुरुवात केव्हा झाली पर्याय आहेत बारा एप्रिल दोन हजार दहा चोवीस मार्च दोन हजार अकरा आणि चोवीस एप्रिल दोन हजार बारा बरोबर उत्तर आहे चोवीस एप्रिल दोन हजार बारा प्रश्न क्रमांक तीन गुगल क्लासरूमचा प्रारंभ किती रोजी झाला पर्याय आहे सहा मे दोन हजार चौदा सव्वीस मे दोन हजार चौदा आणि सहा एप्रिल दोन हजार चौदा बरोबर उत्तर आहे सहा मे दोन हजार चौदा प्रश्न क्रमांक चार गुगल क्लासरूमचे मुख्य प्रयोजन काय पर्याय आहेत औद्योगिक व्यावसायिक माहितीचे आदान प्रदान शैक्षणिक माहितीचे आदान प्रदान आणि मनोरंजन बरोबर उत्तर आहे शैक्षणिक माहितीचे आदान प्रदान प्रश्न क्रमांक पाच गुगल क्लासरूमच्या सहाय्याने शिक्षक एका वेळी कमाल किती विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन तासिका घेऊ शकतात पर्याय आहेत दोनशे पन्नास पाचशे चारशे पन्नास बरोबर उत्तर आहे दोनशे पन्नास प्रश्न क्रमांक सहा चा शोध केव्हा लागला पहिला पर्याय आहे चौदा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव दुसरा आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंधरा आणि तिसरा आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पाच बरोबर उत्तर आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार पाच प्रश्न क्रमांक सात ललितगद्याच्या सर्जन प्रक्रियेत टिंबटिंब अवस्था असते पर्याय आहे एककेंद्रीय केंद्री द्विकेंद्रीय बरोबर उत्तर आहे द्विकेंद्रीय इसवी सन टिंबटिंबा नंतरचा काळ हा नववाङ्मयीन प्रवृत्तीचा काळ म्हणून ओळखला जाऊ लागला पहिला पर्याय आहे अठराशे पन्नास दुसरा आहे एकोणीसशे पन्नास आणि तिसरा पर्याय आहे एकोणीसशे एकोणपन्नास बरोबर उत्तर आहे एकोणीसशे पन्नास प्रश्न क्रमांक नऊ प्रवास लेख व्यक्तिचित्र अनुभव आठवणी ललितलेख इत्यादी गद्यलेखन प्रकारांचा समावेश कोणत्या साहित्य प्रकारात होतो पहिला पर्याय आहे कादंबरी दुसरा आहे कथा तिसरा आहे ललितगद्य आणि याचं बरोबर उत्तर आहे ललितगद्य प्रश्न क्रमांक दहा ललितगद्यात परिस्थितीचे स्थान गौण आणि अनुभवाचे स्थान टिंबटिंब असते पहिला पर्याय आहे प्रधान दुसरा आहे दुय्यम आणि तिसरा आहे कनिष्ठ बरोबर उत्तर आहे प्रधान प्रश्न क्रमांक अकरा समकालीन जीवनाचे सम्यक संदर्भ जागरूकपणे पाहणारे आणि ते मांडण्यासाठी समर्पक थेट भाषाशैली वापरणारे लेखन हेच खऱ्या अर्थाने ललितगद्य होय हे विधान बरोबर आहे का पहिला पर्याय आहे होय दुसरा आहे नाही आणि तिसरा आहे माहित नाही या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे होय प्रश्न क्रमांक बारा ललित गद्यास मुक्त गद्य असे कोणी संबोधले आहे पहिला पर्याय आहे मा ना आचार्य दुसरा पर्याय आहे आनंद यादव आणि तिसरा पर्याय आहे वी शम चौगुले या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वी शम चौगुले प्रश्न क्रमांक तेरा ग्रंथमित्र हा लेख कोणी लिहिला आहे पहिला पर्याय आहे संध्या रंगारी दुसरा पर्याय आहे शांता शेळके आणि तिसरा पर्याय आहे जयंत पवार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे शांता शेळके प्रश्न क्रमांक चौदा मारुती चितंपल्ली यांचा अर्णी हा लेख कोणत्या पुस्तकातील आहे पहिला पर्याय आहे जंगलाचं देणं दुसरा पर्याय आहे रानवाटा आणि तिसरा आहे रातवा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे रानवाटा प्रश्न क्रमांक पंधरा शब्दभ्रम अर्थभ्रम या लेखाचे लेखक कोण पर्याय क्रमांक एक मारुती चितंपल्ली पर्याय क्रमांक दोन श्रीनिवास कुलकर्णी पर्याय क्रमांक तीन द भी कुलकर्णी आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे द भी कुलकर्णी प्रश्न क्रमांक सोळा कोरडी भिक्षा या लेखातील नायकाच्या मित्राचे नाव काय असते पर्याय क्रमांक एक मारुती पर्याय क्रमांक दोन गिरी पर्याय क्रमांक तीन वरीलपैकी नाही या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे गिरी प्रश्न क्रमांक सतरा ग्रंथमित्र हा ललितलेख कोणत्या पुस्तकातील आहे पर्याय क्रमांक एक रंगरेषा पर्याय क्रमांक दोन जाणता अजाणता आणि पर्याय क्रमांक तीन धूळ पाटील आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक परिनिवृत्त विद्याभास्कर मणिशंकर उपाध्याय हा लेख कोणत्या नियतकालिकात प्रसिद्ध झाला पर्याय आहेत सत्यशोधक सत्यशोधक मार्क्सवादी आणि विविध ज्ञानविस्तार आणि याचं अचूक उत्तर आहे सत्यशोधक मार्क्सवादी प्रश्न क्रमांक एकोणीस पालघाटच्या दक्षिणेस असलेला सह्याद्रीचा फाटा कोणत्या नावाने ओळखला जातो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक माळघाट पर्याय क्रमांक दोन निलगिरी पर्याय क्रमांक तीन अनेमले आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अनेमले प्रश्न क्रमांक वीस कोरडी भिक्षा हा लेख कोणी लिहिलेला आहे पहिला पर्याय आहे श्रीनिवास कुलकर्णी दुसरा पर्याय आहे मनोज बोरगावकर आणि तिसरा पर्याय आहे प्रवीण बांदेकर आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक श्रीनिवास कुलकर्णी